गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेनं आता इंधन पुरवठ्यावर निर्बंध घातले आहेत प्रत्येकाला ठराविक प्रमाणात इंधन मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे दुचाकी वाहनांना एकावेळी हजार रुपयांचं तर चारचाकी वाहनांना एकावेळी पाच हजार रुपयाचं इंधन मिळणार आहे या निर्णयाबद्दल श्रीलंकेच्या नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे राष्ट्रपती राजपक्षे विरोधात लोकांची नाराजी वाढत चालल्याचं चित्र आहे